नांदेड येथे एका उच्च विद्या विभूषित मुलीचं तिच्या कुटुंबाची इज्जत राहावी म्हणून तिच्या कुटुंबियांनीच खून केल्याची, तिची हत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना याच्यापूर्वी नगर, बीड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांच्या मध्ये घडलेल्या आहेत. ही घटना निषेधार्ह आहे, दुःखदायक आहे, संतापजनक आहे. या संदर्भामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसंच माननीय मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, समाज कल्याण, महिला बाल विकास या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे पालकांच्या बरोबर काम करणं फार आवश्यक आहे. त्यामधून शिक्षित असणाऱ्या मुलींचे पालक लहानपणापासून त्यांच्यावर जे संस्कार करतात त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ते तिला सहकार्य करतात, परंतु ज्या क्षणी स्वेच्छा विवाहाचा प्रश्न येतो त्या क्षणी त्यांच्यामधलं एकदम मध्ययुगीन संस्कृती जागी होते असं मला वाटतं. अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. घटना होऊन सुद्धा पोलीस पाटलांच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या दक्षतेमुळे ही घटना समोर आलेली आहे. अन्यथा अशा घटना किती दडपल्या जात असतील याची सुद्धा कल्पना नाही आहे. एका अर्थाने सैराट सारखे चित्रपट बघून आपण अस्वस्थ होतो, पण त्या अस्वस्थतेच्या पलीकडे समाजामध्ये बदल होण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती ही पालकांचं मत बदलण्यासाठी वापरली गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि या दृष्टिकोनातून मी मुख्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आणि आत्ता माझं माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी मला असं सुचवलेलं की काय आम्ही जे करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला बोलवून मीटिंग घ्या आणि त्या मीटिंगमध्ये संबंधित डिपार्टमेंट सचिव हे सगळे येतील आणि सगळे मिळून आपण यासाठी गाव पातळीवरती आणि शहरात जागृतीसाठी काय करता येईल त्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. लातूर येथे एका विद्यार्थिनीने क्लासमधल्या हेटाळणी असह्य होऊन तिच्या आत्महत्या केलेली आहे. अशा प्रकारनी मुलींच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामधून एक दिसतं आहे की अशा संस्था चालकांना, मग ती शाळा असो किंवा क्लास असो, तर ते काही लोक चांगले असतात पण काही ठिकाणी बेफामपणाने मुलामुलींचा अपमान केला जातो आणि त्याची परिणाम शेवटी त्या मुलीच्या आत्महत्येत झालेला आहे. या संदर्भात देखील मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेली आहे, गृहविभागाला निवेदन दिलेलं आहे. पण या वाढत्या आत्महत्या ज्या आहेत त्या आत्महत्यांमध्ये मुलींचं मनोबल वाढावं आणि अशा पद्धतीने बेफिकिरीने वागणारे जे क्लास चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्या शाळेची मान्यतासुद्धा रद्द व्हावी अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे केलेली आहे. थँक्यू.